श्रोते हो नमस्ते, आपल्या सर्वांना शुभ दिवस। श्रोते हो, इथं तुम्हाला नाही तर तुमच्या वेळेला जवळ केलं जातं। आजकालच्या दुनियेत माणूस आणि माणसातली माणुसकी बघून जवळ येणारे आणि मनापासून आपलं मानणारी लोक तसे कमीच राहिलेत। श्रोते हो, कमी म्हणण्यापेक्षा नाहीतच म्हणलं तरी सुद्धा चालू शकतंय। हां, आता ती गोष्ट वेगळी आहे की आपल्यालाच माणसाची आणि माणुसकीची ओढ असेल तर मग आपल्याला यात आपली माणसं सोबत असावीत असं वाटत राहतं। मग माणसं जवळ करायची असतील तर आधी स्वतःची वेळ सुधारायची, स्वतःला भक्कम बनवायचं। कारण इथं तुम्हाला नाही तर तुमच्या वेळेला जवळ केलं जातं। ते म्हणतात ना, एक वेळ तुम्ही मनानं रिकामा असला तरी चालेल, पण तुमचा खिसा मात्र हा भरलेला असला पाहिजे। आणि मग नको म्हणलं तरी आपुलकीची नाती जोडणारी माणसं ही भरमसाठ स्वतःहून तुमच्या जवळ येतील। पण श्रोते हो, कोणत्या वेळेला कोण सोबत होतं आणि कोणत्या वेळेला कोण सोबत नाही हे मात्र आपण ओळखलं पाहिजे। नक्की विचार करा। चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय। चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना। नशिबात नसलेल्या गोष्टीमध्ये जीव जरा जास्तच अडकतो। उशिरा का होईना, पण शेवटी आपल्याला कळतं की आपण कोणासाठी एवढं खास नसतो जेवढं आपण समजत असतो। आयुष्यात या चार गोष्टी मान्य करा। वाईट काळात तुम्हाला कोणी साथ देत नाही, प्रेम नावाची गोष्ट नाही, फक्त टाइमपास असतो। आपलं दुःख हे आपल्याकडेच ठेवायला पाहिजे आणि पैसा हे सर्वस्व आहे। आयुष्याच्या कोणत्याच वळणावर माणूस कधीच एकटा पडू नये म्हणून देवानं मैत्रीचं नातं निर्माण केलंय। कारण मैत्री जगातील एकमेव नातं आहे जे रक्ताचं नसलं तरी खात्रीचं असतं। खऱ्यांची दुनिया नाही एवढं मात्र खरं आहे। जगात सर्वात जास्त वेळा जन्माला येणारी आणि सर्वात जास्त वेळा मृत्यू पावणारी गोष्ट म्हणजे विश्वास। दुसऱ्याचं चांगलं न बघवणाऱ्या व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यात काहीतरी बिघडलेलं असतं। त्याला सगळे आपल्या रांगेत यावेत असं सारखं वाटत असतं। गरम तव्यावरची भाकरी तिला कधी नाही पोळायची। भाकरीच्या पदरात आपल्याला आईची माया दिसायची। देवाकडून लाखांची इच्छा ठेवणारा माणूस दान करताना मात्र नाणी शोधत राहतो। एखादी पंक्ती अशी लावू ज्यामध्ये भावनेचं तेल असेल, नात्याची वात असेल, माणुसकीचे ज्योत असेल, ज्यानं आपण आपल्यासोबत इतरांच्या आयुष्यात उजेड निर्माण करू शकू। सध्या गरज आहे अशा पंक्त्यांची ज्या एक दुसऱ्यावर जळण्याची नाही तर एकमेकांसाठी जळण्याची वृत्ती निर्माण करतील। माणसाची गरिबी पैसा नाही तर त्याच्या गरजा ठरवतात। गरजा कमी असतील तर माणूस सुखी होतो। वेळ गेल्यावर वेळ देऊन उपयोग नसतो। नात्यांच्या गर्दीत तेच नेहमी एकटे असतात जे मनानं स्वच्छ असतात। आई गेल्यावर तुम्हाला बाळ म्हणून कोणी हाक मारणार नाही आणि वडील गेल्यावर तुमचं आयुष्य कोणी सावरणार नाही। म्हणून आई वडील आहेत तोपर्यंत त्यांचा रिस्पेक्ट करा। कारण हे दोघंही गेल्यावर पश्चातापाशिवाय काहीच राहत नसतं। वेळ फार हळू येते
जेव्हा आपण तिची उत्कटतेनं वाट पाहत असतो, वेळ खूप लवकर निघून जाते, जेव्हा आपल्याला उशीर होतो, वेळ अगदी कमी असते, तेव्हा आपल्याला दुःख होतं, वेळ जाता जात नाही तेव्हा आपल्याला वेदना होत असतात। प्रत्येक वेळी वेळ आपल्या सोयीप्रमाणे येत नसते, म्हणून वेळोवेळी आनंदी राहा। निस्वार्थपणे केलेलं दान हे माणसाला परमोच्च आनंद मिळवून देत। जो परिवारात आनंदाची रोषणाही करू शकतो तो आत्मवान। मनाची शांतता सगळ्यांनाच प्रिय असते, प्रामाणिक माणसाला ती सहज मिळते आणि अप्रामाणिक माणसाला ती व्यसन आणि आरडाओरडा करून मिळवावी लागते। संस्कारामुळं आपली संस्कृती जपली जाते आणि जिथं संस्कृती जपली जाते तिथं विकृतीला संधी नसते। लक्ष्मीची चोरी एक वेळ होऊ शकते पण सरस्वतीची नाही। त्यामुळं आपल्या मुलांना शिक्षित बनवा, श्रीमंत नाही। शाळेमध्ये फक्त शिक्षण दिलं जातं पण खरं शिक्षण माणसाला जीवनाच्या शाळेतून भेटत। जिथं समजून घेतलं जातं तिथं सांभाळून सुद्धा घेतलं जातं। सत्य बोलण्याचं साहस केल्यास परिणाम भोगण्याची शक्ती ही परमेश्वर आपोआप देतो। काही वेळा आयुष्यात त्रास होणं गरजेचं असतं, तेव्हाच कळतात जवळ असलेली नाती किती खरी आणि किती खोटी असतात। आनंदी राहायचं असेल तर जीवनाचा निर्णय आपली परिस्थिती बघून घ्यावेत। जगाला बघून जे निर्णय घेतात ते सदैव दुःखाचं कारण ठरतं। कधी कधी आपण अशा नात्यात फसतो जिथून बाहेरही पडू शकत नाही आणि पुन्हा प्रेमातही पडू शकत नाही। जोपर्यंत आपण लाज सोडत नाही तोपर्यंत धंदा मोठा होत नाही। जो लाजला तो संपला। सगळ्यांना आपल्याबद्दल सगळं काही सांगत बसू नका। काही गोष्टी पडद्याआडच बऱ्या असतात, नाहीतर मी सांगतो तुला आणि तू सांग गावाला, असं होतं। मनात समाधानाचा आकाश कंदी लावता आला तर रोजच सुखाची दिवाळी साजरी होते। सुख दुःखात एकच अंतर असतं, सुख मनाला नेहमी मान्य असतं तर दुःख नेहमी नकोसं असतं। मुलांसाठी धन संपत्ती साठवून ठेवण्यापेक्षा त्यांना जीवनात संघर्ष करायला शिकवा। स्वतः आहे त्या परिस्थितीमध्ये सोबत लढायला शिकवा।